मी संदीप जी, मी पी सी के फुटटेक सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतून आलो आहे. तर मी तुम्हाला म्हणजे कॅटल फीड प्रोसेसिंग आणि कॅटल फीड मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस कशी आहे, या मशीन्स तुम्हाला कशा ऑपरेट करायच्या आहेत, हे सर्व तुम्हाला सगळ्या गोष्टी मी प्रॉपर सांगणार आहे. सो तुम्ही तुम्ही कॉन्सन्ट्रेट करा. येस ना, आता आपल्याला कॅटल फीड प्रोसेसिंग करायची आहे. सो आपल्याला त्या ठिकाणी हा जो टँक बनवलेला आहे, या टँकमध्ये आपल्याला जे काही आपलं रॉ मटेरियल असतं ते आपल्याला कोवर डंप करायचं आहे, जे की 500 किलो किंवा 1000 किलो याच्यामध्ये बसणार आहे. ठीक आहे मॅम, आता याच्यामध्ये रॉ मटेरियल आपण टाकत करणार आहोत. याच्यामध्ये मका, गहू, ज्वारी, बाजरी, सर्टिफेट, कर्टिफेट, शेंगदाणा पेट, सूर्यफूल पेट, जे काय आपल्याला मटेरियल आपण वापरायचं आहे कॅटल फीडसाठी, ते संपूर्ण रॉ मटेरियल आपण याच्यामध्ये डंप करणार आहोत. ठीक आहे मॅम, आता यामध्ये रॉ मटेरियल गेलं तर रॉ मटेरियल हे बकेट इलेव्हेटर मशीन आहे. आता हे बकेट इलेव्हेटर मशीन रॉ मटेरियल मुवमेंट करण्याचं काम करते, म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पास करण्याचं काम करते, मुवमेंट करण्याचं. ठीक आहे मॅम, आता हा बकेट इलेव्हेटर रॉ मटेरियल उचलला आणि हा मिनी स्मॉल टँकमध्ये पास केला. नंतर कट ऑफ करता येतो, हे रॉ मटेरियल उचलला आणि हा स्मॉल टँकमध्ये पास केला. येस ना, स्मॉल टँकमध्ये पास केल्यानंतर हा आपला बोर पर्वलायझर मशीन आहे. राईट, या ब्लोअर पर्वलायझर मशीनचं काम काय आहे, मटेरियल आपलं ग्राइंडिंग करण्याचं काम आहे पावडर फॉर्ममध्ये. ठीक आहे, याच्यामध्ये पावडर फॉर्ममध्ये ग्राइंडिंग झालं, ग्राइंडिंग झाल्यानंतर या सायक्लॉन टँकमध्ये स्टोअर होणार. सायक्लॉन टँकमध्ये हवेच्या जोराने इथं पास होणार, इथं पास झाल्यानंतर सेकंड जे काय आपलं मटेरियल दळलं होतं पावडर फॉर्ममध्ये, त्या बकेट इलेव्हेटरमध्ये उचलला, दळलेलं मटेरियल उचलून आपल्या बिग सायलो टँकमध्ये दिलं. तेच ना, आता या सायलो टँकमध्ये स्टोअर झालं म्हणजे तिथे एक मॅन्युअली लॉक असणार आहे. ते लॉक ओपन करून आपण या मिक्सरमध्ये जेवढं आपण गॅस मिक्सिंग करणार आहोत तेवढंच आपल्याला इथं घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर या टँकवर लॉक करायचं. आणि हा जो मिक्सर आहे बॅच ब्लेंडर मिक्सर, हा बॅच वाईज चालतो. याच्यामध्ये साधारण आपला 500 किलोचा प्लांट आहे तर 100 ते 150 किलोचा आपला बॅच असणार आहे. याच्यामध्ये जे काय आपल्याला मिक्सिंग करायचं आहे किंवा रेसिपी बनवायची आहे, मिनरल मिक्सचर, प्रोटीन पावडर, व्हिटॅमिन, कॅल्शियम किंवा साखर काढण्याची वळी मोलायसिस किंवा आपण कापी याच्यामध्ये टाकू शकतो, हे की आपल्या रेसिपी असते. किंवा ते जरी नसलं तर आपण गुळाचं पाणी किंवा आपण याच्यामध्ये ते लिक्विड फॉर्ममध्ये करून आपण टाकू शकतो. याच्यामध्ये युनिफॉर्म मिक्सिंग करायचं, युनिफॉर्म मिक्सिंग झाल्यानंतर आपण सेकंड थर्ड हा बकेट लिमिट असतो, म्हणजे मिक्सिंग झाल्यावर म्हणजे हा उचलला आणि आपल्या पॅलेट मशीनला पास. या पॅलेट मशीनमध्ये आपण पॅलेट बनणार, गोळी बनणार, जिथे आपण त्याला सुरास काटमेट गोळी मिळत असं म्हणतो. येस ना, गोळी बनल्यानंतर ही गोळी या पॅलेट मशीनमध्ये 40 ते 45 डिग्री तापमानामध्ये बाहेर येते, गरम गरम लाईक सेमिंग गोळी, म्हणजे थोडक्यात शिजून येते. म्हणजे ते शिजवलेलं धान्य ते जनावरांसाठी ॲटोजेटिक सिस्टम आणि पचन लवकरात लवकर मिळते. तर ती गोळी आपण गरम गरम जर बॅगमध्ये पॅक केली तर तिला फंगस लागणार, बुरशी लागणार, कीड लागणार आणि ती गोळी ज्या ठिकाणी 3 महिने राहायची तर ती 15 दिवसामध्ये खराब होऊन जायची. येस ना, तर त्याच्यासाठी आपण हे कूलर मशीन दिलेलं आहे, कूलर आणि ड्रायर मशीन आहे. आता याच्यामध्ये पॅलेट निघाली, पॅलेट निघाल्यानंतर गरम गरम पॅलेट याच्यामध्ये येणार आणि ती गरम पॅलेट याच्यामध्ये ड्राय आणि कूल होऊन तुम्ही लास्ट ऑप्शन येणार बॅक प्रिंटिंग किंवा बॅक प्रिंटिंग करू शकता. येस ना, ही सगळं प्रोसेस करायला आपल्याला. ओके,